उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीकरता आता नागपूरमध्ये पोहोचल्याची ही दृश्य. नागपूरमध्ये बावनकुळ्यांच्या भेटीकरता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औक्षण करून त्यांचं स्वागत करण्यात येते. त्या ठिकाणी बावनकुळेंच्या घरी या ठिकाणी मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत. रामटेकमध्ये आज मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा होणार आहे. त्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. बावनकुळे यांच्याकडून स्वागत मुख्यमंत्र्यांचं. शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीरामाची ही मूर्ती भेट देत मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. रामटेकमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा होणार आहे. तिथून ते चंद्रपूरला देखील रवाना होतील, कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज चंद्रपूरमध्ये संध्याकाळी 4 ते 5 दरम्यान या ठिकाणी सभा होईल. भाजप आज भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या निवासस्थानी आपण आले. औक्षण सुद्धा झालं रामटेकची जागेवर. औक्षण असं बोलून सगळीकडे विजयच होणार आहे, कारण मोदीजींचं नाव आणि मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याची गॅरंटी या देशवासियांच्या सगळ्यांनी देशातल्या मतदारांनी घेतलेली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी माझे मित्र आहेत. मी त्यांच्याकडे सदिच्छा भेटीला आलेलो आहे आणि ते स्वतः या विदर्भामध्ये खूप मेहनत करतायत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भातल्या जागा महायुती लढवते आणि मला विश्वास आहे एक विदर्भातलं महायुतीचं वातावरण अतिशय महायुतीमय झालंय, मोदीमय झालंय. आज मोदीजींची सभा देखील चंद्रपूरला आहे, परवा रामटेकला आहे आणि विदर्भातले सर्वच्या सर्व उमेदवार महायुतीचे प्रचंड मताधिक्याने विजय होतील अशी खात्री मला स्वतःला आहे, विश्वास आहे. तिन्ही पक्ष जे आहे ते देवेंद्र फडणवीस चालत आहे असा जयंत पाटलांनी आरोप केला. अरे त्यांना काय आरोप करायला, काय त्यांना दुसरं काय कामधंदा आहे का? आम्ही आमचं काम करतोय. देवेंद्रजींच्या भागामध्ये सभा घेत आहेत, त्यांना ज्या ठिकाणी बोलवत आहेत तिकडे जात आहेत. मी मला ज्या ठिकाणी प्रचाराला बोलवत आहेत मी तिकडे जातोय. अजितदादा अनेक ठिकाणी प्रचाराला जात आहे. आम्ही प्रचारात गुंतलोय तर त्यांना काही काम नाही आहे, त्यामुळे ते या सगळ्या कुसपटं काढत बसतात. त्यामुळे आमच्या महायुतीवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. महायुती मजबूत आहे आणि भक्कमपणे काम करते. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जातोय. 50-60 वर्ष ज्यांनी काही केलं नाही त्या मोदी साहेबांनी 10 वर्षात करून दाखवलंय. त्याचं खरं म्हणजे 50-60 वर्षाचा हिशोब काँग्रेसवाल्यांनी दिला पाहिजे. आणि आज राज्यात देखील एक डबल इंजिनचं सरकार काम करतंय आपल्या सगळ्यांना माहीत आहे. 1.5-2 वर्षामध्ये असे ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतले की ते सर्व सामान्यांच्या, गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या, माता भगिनींच्या, सगळ्यांच्या, सर्व सेक्टरमधल्या सर्व वर्गातल्या लोकांना न्याय देण्याचं काम आमच्या सरकारने केलं. त्याच्या पोचपावती या निवडणुकीमध्ये नक्की मिळेल. हनुमानजीची मूर्ती दिली, हनुमानजी एक शक्तीचं प्रतीक आहे आणि आज बावनकुळे साहेबांनी दिली. रामटेकमध्ये ते बळ संपूर्ण भाजपाकडनं मिळेल, एक चर्चा पण झाली न्यायालयावर. बिलकुल, आम्ही एकच आहोत ना, त्यामुळे आज हनुमानजी मूर्ती, रामभक्त हनुमानजीची मूर्ती दिलेली आहे. रामटेक हे प्रति अयोध्या आहे आणि हे सगळं जे काय वातावरण इथं आहे हे अतिशय खूप लोकांनी ठरवले, लोकांनीच गॅरंटी घेतली आहे. तशा प्रकारचा माहोल सगळीकडे पाहायला मिळतोय. काल गडकरी साहेबांच्या रॅलीत देखील मी होतो, पाहिलं. काल सभा देखील विविध ठिकाणी झाल्या, मिटिंग झाल्या. त्यामध्ये एकच सूर निघतो की महायुतीच्या उमेदवारांना विजय करून मोदीजींचे हात बळकट करणं, या राज्यातून 45 पार जागा निवडून मोदीजींना पुन्हा हॅट्रिक करायची, अशा प्रकारचं सर्वांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.